नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे आंबाघाटाची सफर करायला। आंबाघाट हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अविस्मरणीय अनुभव। या सह्याद्रीचं महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगर माथ्यांवर उंच उंच गड किल्ले बांधले। घाटमाथा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा म्हणून आपण आंबाघाटाला ओळखतो। भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची गर्दीही आपल्याला खूप मिळेल। पावसाळा सुरू असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की आंबाघाटाचं सौंदर्य अजूनच खुललं आहे। इथे येण्यासाठी तुम्ही रत्नागिरीतील साखरपा किंवा कोल्हापुरातील आंबा गावातून प्रवासाला सुरुवात करू शकता। इथे प्रवास करताना घाटामध्ये आपल्याला एक सुंदर असं गणपतीचं मंदिर दिसतं। इथेच थांबून आम्ही थोडे फोटोज काढले। आणि मग आंबाघाटाच्या टॉपच्या व्ह्यूसाठी आम्ही प्रवासाला सुरुवात केली। रत्नागिरीकडून येताना आंबागाव लागताच आपल्याला डावीकडे वळायचं आहे। आपण जिथे चाललो आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही गुगल मॅप्सवर आंबाघाट हिल रिसॉर्ट म्हणून सर्च करू शकता। अगदी तिथेच हा पॉइंट आहे। इथे आपला पार्किंग पॉइंट आहे। इथपर्यंत बाईक येतात। फोर व्हीलर असल्यास तुम्हाला थोडीशी मागे उभी करावी लागेल। हे काही सुंदर फोटो। आणि आपल्या पायी प्रवासाला सुरुवात झाली। 10 ते 15 मिनिटं आपल्याला पोहोचायला लागतात।
ब्रिटिश काळात इथे रस्ता नव्हता, फक्त हे डोंगर होते. आंबा गावातील एका गुराख्याने ब्रिटिश सरकारच्या एका अभियंत्याला हा रस्ता दाखवला. मग त्यांनी याची सुधारणा करून एक चांगला रस्ता बनवला आणि या आंबा गावाच्या नावावरूनच याला आंबाघाट हे नाव मिळाले. इथे सुंदर असे काही फोटो काढण्यासाठी स्पॉट्स आहेत. इथे आल्यावर या नागमोडी वळणांचा स्वाद तुम्ही नक्की घ्या, फक्त वाहने थोडी सावकाश हाका. थँक्यू.